फ्रेंड्स, मी स्नेहा. रिमोट मासाच्या स्पेशल एपिसोड मध्ये करणार आहोत टेलिव्हिजन दुनियेची धमाल सफर. सेटवरच्या इंटरेस्टिंग घडामोडींपासून ते रियालिटी शोजच्या रिअल ड्राम्यापर्यंत सबकुछ असेल टोटली हटके. कारण हाय बोरिंग मूडला पर्याय ताजा. आपला फेवरेट रिमोट माझा. लग्न म्हटलं की त्यानिमित्तानं नटणं मुरडणं तर आलंच. नव्या नवरीचा साज शृंगार हा प्रत्येकाच्या चर्चेचा विषय असतो. एकाच या जन्मी जणू मधली अंजली सध्या याच तयारीमध्ये बिझी आहे. लग्नासाठी तिने खास मेक ओव्हरही करून घेतलाय. चला पाहूया. अंजलीची ही सारी तयारी सुरू आहे ती लग्नासाठी. आता लग्न म्हटलं की इतर गोष्टींप्रमाणेच महत्वाचा असतो तो साज शृंगार. पार्लर, ब्युटी ट्रीटमेंट्स या साऱ्या गोष्टी अंजलीसाठी नव्या असल्या तरी गिरीजाच्या सांगण्याहून तिने त्या निमूटपणे करून घेतल्यात. मला असं वाटतं पार्लर आहे म्हटल्यावरती इथे नक्कीच विश्वासू माणसं असतील, एवढं मोठं पार्लर आहे. शिवाय गिरीजा मला इथे घेऊन आली आहे. खरं तर आमच्या कुवतीनुसार आम्हाला हे परवडणारं नाही आहे, पण सगळा खर्च गिरीजा उचलणार आहे असं ती म्हणाली आहे. त्यामुळे आणि ती मुळात मला ती इथे घेऊन येते हेच मला माहिती नव्हतं. ते माझ्यासाठी सरप्राईज होतं. त्यामुळे आता ती घेऊन आली आहे आणि सगळा खर्च ती उचलते, ती करते आणि आपुलकीने करते ह्याचा आनंद आहे. तर आता फक्त तिला जास्त खर्च पडू नये किंवा तिचे जास्त पैसे जाऊ नये एवढीच इच्छा आहे. चिकार सरप्राईजेस मिळणार आहे. आमचं लग्न म्हणजे एक फुल ऑफ सरप्राईजेस असं लग्न आहे. खूप लोक आणि खूप गोष्टी बघायला मिळणार आहे. म्हणजे आधीची तयारीसुद्धा बघायला मिळेलच, पण त्याच्याबरोबर लग्नामध्ये ऐन लग्नामध्ये सुद्धा खूप गोष्टी बघायला मिळतील. आणि सगळ्या आमच्या प्रेक्षकांना आमचं आमंत्रण आहे की आमच्या लग्नाला या, आम्हाला आशीर्वाद द्या आणि आमचा संसार सुखाचा होऊ दे, यासाठी सुद्धा तुमचा हात आमच्या पाठीशी राहू. अंजली आणि श्रीकांत विवाह बंधनात अडकणार ही गोष्टच गिरीजाला पटत नाहीये. म्हणूनच तर एका वेगळ्या हेतूने ती अंजलीला पार्लर मध्ये घेऊन आलीये. करायचं तर खूप काही आहे. बेसिकली मला हे लग्नच होऊ नये असं वाटत होतं, पण आता विथ नो ऑप्शन मी ते ॲक्सेप्ट केलं आहे गिरीजाने ते, की काहीही झालं तरी अंजली आणि श्रीकांतचं लग्न होणार आहे हे आता ठरलेलंच आहे. सो प्रत्येकाची त्या लग्नासाठी एक्साइटमेंट आहे, प्रत्येकाची काय काय तयारी चालू आहे. अंजलीची स्वतःची काही वेगळी तयारी चालू आहे आणि तिच्या लग्नासाठी गिरीजाची काहीतरी वेगळी तयारी चालू आहे. तिला घेऊन मी कधी नव्हे ते तिला सुधरवण्यासाठी किंवा काय म्हणून तिला आणखी छान दिसण्यासाठी मी तिला कुठेतरी घेऊन जाते आणि तिथे जाऊन मी काही गंमत जम्मत करते ते तुम्ही बघा. हा आता हेतू काही असो, अंजली खरोखर एखाद्या परीसारखी दिसते. ब्युरो रिपोर्ट, स्टार माझा.